धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार पडलाय. सुनील चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. सुनील चव्हाण हे आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. सुनील चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तर आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय साबळे. उदय, सुनील चव्हाण हे आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजते, काँग्रेसला हा एक मोठा धक्का आहे, या संदर्भात अधिक माहिती. नक्कीच, आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना जे माजी मंत्री मधुकर चव्हाण आहेत ते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नुकतेच दाखल झालेले काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील. उदय, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नक्कीच, मधुकर चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती आणि तेव्हाच मात्र चर्चा सुरू झाल्या होत्या की मधुकर चव्हाण हे आता भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करणार का. परंतु आता मधुकर चव्हाण यांचे पुत्र जे आहेत ते सुनील चव्हाण हे आता आज भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करणार आहेत. खर तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. इतकंच नाही तर मधुकर चव्हाण यांनी मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यांचा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठा काँग्रेसचा कार्यकर्ता देखील आहे. एकूणच जर आता परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातली जर आपण पाहिली तर काँग्रेसला मोठा नेता राहिलेला नाही. गेल्या महिनाभरापूर्वी बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला, त्यानंतर आता मधुकर चव्हाण यांचे पुत्र जे आहेत ते सुनील चव्हाण यांनी देखील भारतीय जनता पार्टीत आज पक्ष प्रवेश करणार आहेत. आणि अशी जर परिस्थिती पाहिली तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला धाराशिव जिल्ह्यात मात्र आता काँग्रेसला मोठा नेता उरला की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. इतकंच नाही तर सुनील चव्हाण यांनी काँग्रेसच्या सचिव पदाचा राजीनामा दिलेला आहे, काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि आज ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धाराशिव येथे पक्षप्रवेश देखील करणार आहेत. उदय, सुनील चव्हाण यांची अशी कोणती नाराजी होती किंवा कोणती मागणी होती की ज्यामुळे ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करतायत? खरं तर काँग्रेस पक्षामध्ये जर आपण बघितलं तर जे नेत्यांच्याकडे लक्ष होत आहे, आपण बसवराज पाटील यांच्या बाबतीत देखील पाहिलं, आता मधुकर चव्हाण यांच्या त्या बाबतीत देखील आपण पाहतोय की मधुकर चव्हाण हे कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराज होते कारण त्यांच्याकडे कुठेतरी काँग्रेस पक्षाकडून पक्षश्रेष्ठीकडून दुर्लक्ष केले जात होतं आणि याच नाराजीचा विचार करून त्यांनी आता विकासासोबत जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडल्याचं आपल्याला समजतंय. जी जी, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.